वर्णेपुरी मळशीले पुराणकालाचे निवासस्थान. वैदिक परंपरे वांचोच खातीरी परशुरामो धा गोत्राच ब्राह्मणाक येवन गोमांतका येता. थंय तो माळशी, महालक्ष्मी, शांतादुर्गा, मंगेश देवू इत्यादी देवालय प्रतिश्ठापन करून तंगेल पुजा विधान मार्गदर्शन करून दिता. ऋषीमुनियांक पुजा योग्य जेलेले गांवां वेवस्थे करून दिता. तशी परशुरामाले आदेशांनी वरुण देवू स्वर्गाचे इंद्रसभे समान जेलेले स्वर्णनगरी निर्माण करून दिता. तेंची वर्णेपुरी वरुण देवांनी रचन करून दिलेले देखून ताका वरुणापुरी म्हूण नांव दवरताची. कालक्रमेण तेंची वर्णेपुरी वेर्नापुरी अथवा वेर्णे म्हणून प्रसिद्ध जाता. तशी सक्कड चंदायर चलता असताना त्या कालांतू महादैत्यो चंडासुराले उपद्रव स्टार्ट जाता. तेदना परिहार मार्ग सांगिले भगवान परशुरामानीची. तुम्ही आराधन करचे महालसा नारायणी मेगेले रूप. तिगेल रूपांतू सर्व शक्ती सक्कड लक्षण समन्वित अस. तुम्ही तिका 24 नावानी आवाहन करनो आराधन करा. ती चंडासुराल वध करनो लोककल्याण करता म्हणून ऋषीमुनियांक मार्गदर्शन करून दिता. तशी सक्कड सर्वून परशुरामान सांगिले पूजा विधान अनुसरण करून माळशील आवाहन करून तिगेल पूज करताची. शांत रूपाचे माळशी चरडुवाल रक्षणे खातीरी खडगधारिणी जावन चंडासुराले वध करता. मार्गशिरा शुद्ध षष्टी म्हळारी चंपा षष्टी दिवसू माळशी चंडासुराले रुंड कातोरनो तिगेल दाव हत्ता धोरनो देवळा भितरी प्रवेश करता. देवाधिदेवते तिगेले जयकार करताची. माळशीक चंपाषष्टी म्हळारी प्रिती दिवसू म्हण सांगताची. तशी चंपाषष्टी दिवसू कोण तिगेल आराधने भक्तीन करताच की तांगेल सकल अभिष्ट ती पूर्ण करता. असल पुण्यनगरी वर्णेपुरी आणि थंय आशिले भव्य मंदिर युगयुगांतर कळवलेल तशीची काला महिमेन अदृश्य जाता. जलारी इकरा शतमानांतू देवी डिचोलेंतुल्यान वर्णेपुरी येवन त्या जागेचे महिमे सामान्य जनाले अनुभवा हाडता. इकरा शतमानांतू माळशीले डिचोली मंदिराक दुष्टजनान उज्ज दिलेल दिवसू देवी कन्या रूप धारण करून तिगेल पुराण कालाचे निवासस्थान वर्णेपुरी येता. इकरा शतमानाचे आरंभांतू वर्णेपुरी गुड्डगाडांत आशिले रान जावन आशिले. उदका अभावा निमित्ती स्वल्पे स्वल्प जन निवास करता आशिल्लींची. थंची जन गुड्डे लगे आशिले गांवांतू गोरवां चोरोनो तेंची गांवांक दूद विकून पोट्टा पडी चलायता आशिल्लींची. सक्कड दुर्बळे जन म्हूण सांगूं येत. डिचोलींतुल्यान कन्या रूपार आयिल माळशी तेंची उग्र रूपारी एक अत्रिगोत्र ब्राह्मणाले स्वप्ना दर्शन दिता. तो ब्राह्मण स्वप्नांत उग्र रूपा देवी पळोवन भिवून जागोर जाता. कितले कोपार आसल्यारी मात्र हृदय कूडले देवी ताका समाधान करूंक शांत रूप धारण करता. कवच कुंडल धारिणी षोडश प्रायाचे कन्ये उज्व हातांतू अमृत भरलेले कलश धोरून गरुड पक्षी वयर बैसून तागेल मुखारी प्रत्यक्ष जाता. सेरगा तुदयेनी भिवन कडकड तशिले ब्राह्मणा निडलार आशिले हूम पुसून सौम्य जावन सांगता. हांव महालसा देवी मेगेले डिचोली आशिल स्थान केलव दुष्टजनांनी नाश केलेले देखून हांव हांग आयले.
हंगा मेगेल निवास योग्य जलेल जागो तुवे कोर्न दिव का। देवीले शांत रूप सौम्य उत्तर ऐकुनु तगेल भीति दूर जत्ता। जलारी तक तगेले दुर्बलपण उड़गासियेवनु रोडु शुर करता। अम्मा मल्शी आईल भाग्य संपन्न कोर्ची योग्यते नाजली मका। नित्य पड़ीची कष्टार मेल चमका। तुगेल देवस्थान बंद उंदीवचाक धन संपत्तु खैं तुलेन हाडचे। पिवच उद्यानातील ह्या गावांतू तुगेल पूजा व्यवस्थे कशी कोरून दिवचे। मक क्षम कर अम्मा म्हणो तिगेल पायी आरपोणू गोळो म्हण रडता। देवीक खंचे गोत नातील विषय ना। मंदहासानी अनिके सौम्य जावन देवी राब चरडा सुरवेक तुगेल चिंते दूर कोरून येता म्हणो थै तुलेन अदृश्य जाता। थै तुलेन चमकलेल देवी रानांतू स्वल्प दूर वच्चुनो एक शिले वैरी तिगेल पायानी स्वल्प वतीता। त्या शिले स्वल्प भेत्तुनु तंतुलेनी पिवचा योग्य जलेले शुद्ध उद्दाक होळचा प्रारंभ जाता। देवी वपास ब्राह्मणा लगी प्रकट जावन सांगता, तुगेल संकष्ट परिहार जाला। आत्ता तू हांव सांगील म्हणके मुखारशी। वरलेल पुरा मिगेल वैर सोडी म्हणो उदका जागो तक दाखोनो अदृश्य जाता। देवीन म्हणलेल जाग पळयतना थंय शिले फत्तर भेत्तुनु स्फटिका म्हणके आशिल शुद्ध उदक होळत असता। थंयची सकल उदका कुंड जावनू तंत उद्दा भोरनो मुखार होळत अस। ताका तगेले दोळे वैर विश्वास येनी। दोन्ही हातांत उद्दा भोरनो पोटभर उद्दा पिता। परिशुद्ध जलेले तंपू उद्दाक देवीन स्वतः येऊन दिलेले तीर्थ। देवील महिमे सगळे गावां कळता। वर्सानुगटले उद्दानातील गावांतू रातोरात्री देवीन चमत्कार केलेले तंगेल मनांतू भक्ती विश्वासू हडयता। कस कष्ट आयला रे देवी पळोवंक येतली आम्ही तीन सांगील म्हणके मुखार सुया म्हणू जन पुरा निर्धार करताची। ब्राह्मणू ताण पळयलेल रूप ताडपत्रांक येतून दिता। तेंच जागेरी ते ताडपत्रा मुखारी शालिग्राम दवरनू तक्का विधिवत्त जावनू आराधन करताची। दिवस कळवलेल तशीची मळशील महिम्यांनी आसपासा जन भोरन भोरन येताची। भक्तीन आईल जनांगिले संकष्ट पुरा दूर जत असता। तशीची जनान दिलेले काणीक सरवनू अपार संपत्तू संग्रह जत्ता। अशी देवळा निर्माणाक अपनितल्याक अनुकूल जत्ता। तशी असताना एक दिवस देवी वपास ते अत्रिगोत्रा ब्राह्मणाल स्वप्ना येवनू केला विषयू दाखोवन दिता। तीन दाखयलेल प्रकार देवीन उदकाधार सृष्टी केलेले फत्रा वयली भागू जाग्रतेरी केतून काडताची। ताचे मुळाक एक चक्रांकित शील मेळता। त्या देवीले मूलबिंब। ताका देवीन म्हणलेल म्हणके केतून स्वरूप दिवचा असता। ताकाय देवीची मार्गदर्शन करून दिता। देवीन सांगील म्हणके थंय तुल्यान दक्षिण दिक्का चमकलेल भक्तजनांक एकलो विश्वकर्म ब्राह्मण मेळता। तो महान शिवभक्तू आणि देवाल विग्रह कोरच्याक योग्य शिल्पी। जलारी लोभी आणि हटवादी मनुषू तिथलं सुलाभेरी कंचे काम ओपून घ्याना। ताण निमगिलेल तिथले धनराशी देऊनो ताका आपण हाड का म्हणून देवीन आदेश दिलेल म्हणके ताका आपण हाडताची। तशी वर्णेपुरी आईल शिल्पी तक दाखयलेले शिले फत्तोरू सूक्ष्म जाऊन पळयता। तशी पळयलेलो मनुषू अचानक जावनू बॉम्ब मारनू मक्षी धावन येवनू दोन्ही हातांत तगेल माते धोरनू हर हर महादेवा कस अनर्थ जल्ली है। हांव आज सकाळी सकाळी विष्णू लंशशील शालिग्रामा शिले पळयले पाप जल्ले घोर पाप जल्ले म्हणू बॉम्ब मारनू रोण रोणू थंय तुल्यान धांवता। कोण सांगलारी आयकना अशी तगेल गांवां वापस वता। अनिरीक्षित जावनू अशी जलल पोळोनू भक्तजन पुरा दुकार बुडून वताची। कस कोरची म्हण कळना अशी देवील नड एरी प्रार्थना करू बसताची। हंगा अनेक मार्ग प्रयाण कोरनू वावंट आयले शिवभक्त शिल्पी एक रुक्का मुळा बसता। बशील स्वल्प क्षणांनीची प्रयाणायासा निमित्ती निद्दोन पडता। थंय ताकेक स्वप्न पडता।
स्वप्नांतक चक्रांकित शील दिसता आणि त्या शिलेंतू ब्रह्मा विष्णू महेश्वरू सरस्वती लक्ष्मी पार्वती आणि सक्कड शक्ती वटूच समन्वित अशील म्हणके दिसता. चमत्कार म्हणारी श्री महाविष्णू तक ईश्वर अलरूपार दिसता. तो स्वप्नांतूची अयो हे कसले विष्णू ईश्वर अलरूपारी म्हण लेखतनाची ईश्वर तक सांगता. आम्ही त्रिमूर्तियां केदनाय एकची. तू त्रिमूर्तियां तू भेदभाव पळो नका. तुगेले द्वैत भावन दूर कोरनो आदेश प्रकार बिंबरचन कोरंदी. हांव आता तुका खंचे रूप दाखयत की तेंचे रूपारी शरीर भागाचे रचन करी. जलारी तोंडा भागा मात्र आयुध प्रयोग कोर नका. स्वप्नांत तू देवाल दर्शन पावनो शिल्पीक ज्ञानोदय जाता. तो थंय तुला नुटानो वापस वर्णेपुरी वचून देवी पांय पडता आनी क्षमापण मागता. नंतर विग्रह रचने कार्याक हात घालता. वर्णेपुरीन तू देवाल नडेर बैसून दुकार बुडील जनांक शिल्पीन वापस आईल पळोवन अति आश्चर्य. देवील महिमे पळोवन भक्तजन पुरा संतोष आनी देवील जयकार करताची. देवान दिलेल आदेश प्रकार सुरवेक चक्रांकित शिलेचे सकलचे भाग केतून शरीर भाग तयार करता. तोंडा भागू पुरुष रूप की स्त्री रूप की म्हणू स्पष्ट जायना. देवान तक्का तोंडा भागांतू आयुध प्रयोग कोर नका म्हणलेले उडगासियाना. तशी स्पष्ट रूप दिवका म्हणू तोंडा भागांतू आयुध प्रयोग करता. आयुध प्रयोग केलेल जागेरी छळ्ळनी रगत बाहेर येऊन हळू स्टार्ट जाता. अरे देवा हे कसं अपराध जेले. विग्रहा तुलेन रगत येत अस म्हणू भिवन शिल्पी बोध चुकून पडता. तज्ञ तक स्वप्नांतू तू अत रचन केलेले विग्रह संपूर्ण जल्ला. तोंडा भागांतू शस्त्र लागो नका. हे मूर्ती श्री महालसा नारायणीले सक्कड चतुष्टी योगिनी हेंच विग्रहांतू निवास कोरनसाची म्हणू देवी तक्का दाखोवन दिता. वापस बोध येऊन पळयताना जन पुरा सर्वलींची. विग्रहाच्या गळ्यांतुल्यान होळचे रगत आनीके बंद जावन असना. एकल पंडितू स्वल्प मृत्तिका आणि हळदी हाणू रगत येऊचे जागे थप्पून वतून धरता. तशीची देवी लगी क्षमापण मागून रगत होळचे रब्बू का म्हणू प्रार्थन करता. स्वल्प वेळानी रगत येऊचे बंद जाता. शिल्पी जनांक स्वप्न आईल विषय सांगता. तशी तेंची मूर्ती शास्त्रानुसार जावन देवळांत स्थापन कोरून विधिवत जावन आराधन करताची. इकरा शतमानांत हंगा देवील आराधने विजृंभणेन चलत आशिले. मळशील देवस्थाना अशील म्हणके चतुर्भुज शालिग्रामा शिला विग्रह विंगड खंय पळोवच्या मेळना आशिले. देवीन स्वत सृष्टी केलेले उदका कुंड अतिरमणीय प्रकृती सौंदर्य हाजे मध्ये देवीले भव्य मंदिर. त्या मंदिरांतू केदनाय भक्तजन भोर नसता आशिलींची. इकरा तुलेन 14 शतमान ताई हे मंदिर अत्यंत संपन्न आणि वैभवयुत जावन पूजे पुनस्कार चलचे जाग आशिले. हाजे आसपासच प्रदेशांतू अनेक भव्य मंदिर आशिलींची. एक कडेन प्रकृती सौंदर्य अनेक कडेन अपार धनधान्य संपत्त भरलेल जागो. त्यानंतरना समग्र देवदेवते निवास आशिले पुण्यभूमी. अशी वर्णेपुरी स्वर्ग समान जलेले भूमी जावन आशिले. चौदा शतमानांतू कदंब विजयनगर रायांगिले प्राबल्य उणी जावन बिजापुराचे आदिलशाहील प्रभावू गोमांतका प्रारंभ जाता. अन्य धर्माचे सैन्य येऊन सुरवेक आक्रमण करचेची आमगेल संपन्न जावन आशिले भव्य मंदिरा वैरी. भरलेल मंदिरा संपत्त लुटवून देवाल विग्रह नाश करून वच्चे तांगेल क्रम. तशी आदिलशाही आळविकेंतू कष्ट भोगत असताना आगमन जत्ता पोर्चुगीजांक सांगिले. सुरवे आईल तशी त्यांनी
आदिलशाहीले आक्रमणान तुमकू वंचयताची म्हणू हिंदूंगील विश्वास गळसिताची. ताची नंतर हिंदूंक मोगानी धर्म परिवर्तन करच्याक सुरू करताची. चंदायर धर्म परिवर्तन एक ऐकनाची म्हणताना तांगेल अत्याचार स्टार्ट जाता. जेलारी पोंडा तालुका सायडांतू एकलो हिंदू रायो प्रबल अशील देखूनू त्या सायडा मात्र पोर्चुगीज जवो आदिलशाही सैन्य जवो वचन आशिलींची. तशी सुमार जन तांगेल भव्य मंदिर सोणू देवाल मूर्ती घेवनू पोंडा तालुकाक वर्गावण जाताची. तशी त्या काळांतू देवस्थान ध्वंस जात असल्यारी सुमार विग्रह पुरा सुरक्षित जावनू पोंडा तालुका शिलकेलव गांवां पावताची. अत्यंत गट्टी शिले फातोरू आणि सागवानी रुखांनी रचन केलेल वर्णेपुरी माळशील मंदिर बेत्तूच मळारी तितलं सुलभ नाशिले. जेलारी जागृते कतिरी म्हणू देवील भक्तवृंदपुरा सेरवूनू कसले व्यवस्थ कोरका म्हण समालोचन करतानाची त्यांचे वैसरायाले ऑर्डर येता. पोर्चुगीज गव्हर्नमेंटाचे एक कन्स्ट्रक्शना कामाक चांग क्वालिटीचे सागवानी रुखा खांब जाय आशिले. वर्णेपुरी माळशी देवस्थानांतू तसले व्हॅल्युएबल खांब अस आणि त्या गव्हर्नमेंटाक देऊ का म्हणू ऑर्डर येता. तशी उपायेरी देवील मंदिर तांगेल वशा घेवन जाय जलेल व्हॅल्युएबल वस्तू पुरा काण वरताची. देवाल गर्भगुडीरी गुनु माळशील मूर्ती वैरी शस्त्रप्रयोग कोरनो हानी कोरन सोडताची. शतमानांतुल्यान चोलने इले अत्यंत वैभवयुक्त माळशील देवळ ध्वंस कोरन घालताची. अशाण आदिलशाहील उपद्रव. तशाण पोर्चुगीजांक इले अचानक आक्रमण. हाजेन भक्तजन कसले करू जायनाशी दोळे उद्दा काडताची. माळशी मंदिरा सुत्तमुत्ता प्रदेशा आशिले शांतेरी भगवती नरसिंहू नारायणू इत्यादी देवाले भव्य मंदिरय अशीची ध्वंस कोरून सोडताची. देवील मूर्ती अथवा तिगेल पूजास्थान अशी आमगेल दोळे दिसचे लौकिक वस्तू ध्वंस केले कुडले देवाले अंत जायना. मंदिर नाश कोरनू हांव देवाल अंत केल्ले म्हूण अहंकारान चमकलेले अल्पमानवाल बुद्धीकय एटकन नतिले एक विशय आशिले. आक्रमण जेलेले त्या वेळारी देवील केलव भक्तजन तांगेल जीवा आशिसोणू देवील मूलमूर्ती काणू त्या स्थानारी अनेक मूर्ती दवरताची. आणि त्या मूलमूर्ती घेऊन देवळा माक्षी वटेन धावनू रन्ना होरनू झटकुटा मध्यंतू निपोन दवरताची. ह्या मूर्ती शतमान शतमान ताई तेंची जागेरी सर्परक्षणे रस्ता.